ग्रामीण विकास याबद्दल आपण ज्यावेळी विचार करतो त्यावेळी फक्त शाळांचा विकास किंवा त्या शाळेत शिकणाऱ्या मुलांचा विकास इतकंच सीमित नसतो. सगळे मिळून डेव्हलपमेंट असतो. म्हणजे त्यांच्या पालकांचा विचार करावा लागतो, गावकऱ्यांचा विचार करावा लागतो आणि नंतर ग्रामपंचायतचा विचार करावा लागतो. कारण खूप सुविधा आहे, फक्त शिक्षण व्यवस्था एक अंतर आहे. गाव म्हटलं की कोण वीज पुरवणार आहे आणि नंतर पाणी पुरवठा आहे, रस्त्यांचं काम आहे, अनेक काम आहेत. ग्रामपंचायतची भूमिका फार मुख्य आहे. म्हणून माझ्या लक्षात आलं की फक्त शाळांचा विकास किंवा शैक्षणिक विकास याबद्दल काम करण्यापेक्षा आपण ग्रामपंचायतचा विकास करू शकतो का, जेणेकरून काय होईल की गावाचा विकासाला मदत होईल. अत्याधुनिक तंत्रज्ञान आपण ग्रामपंचायतला पुरवू शकलो तर ते गावकऱ्यांचा विकास होईल असं मला वाटतं, किंवा गावाचाही विकास होईल असं मला वाटतं. कारण तंत्रज्ञान केवळ इंडस्ट्रीला, फॅक्टरीला किंवा मोठ्या मोठ्या कंपनी पर्यंत सीमित ठेवण्यापेक्षा आपण ग्रामपंचायत मध्ये आणू शकलो तर पूर्ण ग्राम जीवन सुधारवण्याकरिता फार उपयोग होईल या इंट्रोड्यूस करणं. त्याचबरोबरीने केवळ तंत्रज्ञानाने सुद्धा हे काम होणार नाही. मनस्थिती बदलायला पाहिजे, मानसिकता तयार व्हायला पाहिजे, तेव्हा काम होतात. केवळ तंत्रज्ञान पुरवून किंवा केवळ सॉफ्टवेअर पुरवून काम होतात का? होतीलच. पण त्याचबरोबरीने त्याला वापरणारे, त्याला सांभाळणारे घटक सुद्धा फार महत्वाचे आहे. सर्वात महत्वाचे आहे लोकांची मानसिकता, आणि मानसिकता तयार होणं फार महत्वाचे आहे. आणि ती मानसिकता केवळ शाळेतच तयार व्हायला पाहिजे असं घटक करण्यापेक्षा ग्रामपंचायतमध्ये, गावामध्ये अशी जर चांगली मानसिकता तयार झाली तर गावाचे रूप पालटेल आणि देशाचीही रूप पालटेल असं मला वाटतं. म्हणून गावं जोडणार आहोत, ऑनलाईन कनेक्टिव्हिटी ऑफ विलेजेस करणार आहोत, त्यामध्ये अनेक गावं एकमेकांशी जोडले जावे. सुरुवातीला वाटेल की गावं जोडून काय करतील, आता फेसबुक ज्यावेळी सुरू केले असतील त्यावेळी त्यांनाही वाटलं असेल की काय होईल हे सगळे माणसं एकमेकांना जोडून काय होईल. पण आज आपण जसं पाहायला पाहतोय की जग जोडल्याचा भास निर्माण झालेला आहे. आणि जग जोडणं म्हणजे काय असतं हे गुगल पाहून आणि फेसबुक पाहून कळतं की खरोखर उपयोग होतो. कारण कधी कोणाची कधी किंवा कसे उपयोग होईल हे सांगता येत नाही, किंवा गरज पडेल सांगता येत नाही. म्हणून कनेक्टिव्हिटी हे फार महत्वाचं आहे. आणि याचं सायंटिफिकरित्या गाव कनेक्ट होणं म्हणजे विकासाला एक महामार्ग आहे असं मला वाटतं.